आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी, लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ रेखा पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात अण्णाभाऊ साठे यांचे जन्मठिकाण वाटेगाव ते कोरोची ज्योत आणण्यात आली. ज्योतीचं स्वागत माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोष मोरे यांनी केले, तर प्रतिमा पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच जलस्वराज्य नळ पाणी पुरवठा येथेही जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते व ग्रामसेवक राजू जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आली. कोरोची जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी सर्व ठिकाणी जाऊन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी सरपंच सर्जराव माने, संजय खरकांडे, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, अमर पाटील, सौ शारदा माने, सौ सविता भोरे, सागर पाटील, शकुंतला माळी, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील तसेच सुनील आवळे, मातंग समाज अध्यक्ष रामचंद्र आवळे, देवदास आवळे, पुरंदर पाटील यांच्यासह मातंग समाजातील सर्व समाज बांधव आणि आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.